करा सुन। हाँ धन्यवाद मैडम। सर मिशन आरंभ अंतर्गत मिशन आरंभ हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिष केरकर साहेब आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री भास्करराव पाटील साहेब यांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पांतर्गत आपण जिल्हा परिषद शाळेमधील जी मुलं आहेत त्यांचं शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी हे क्लासेस आयोजित केलेले आहेत। तर आजचा आपला विषय आहे गणित आणि मी श्रीकिरण बाळासाहेब रोकडे आपला घटक आहे संख्याज्ञान। आणि या संख्याज्ञान या घटकामध्ये आपण मागच्या तासिकेला सैदन सर त्या संख्याज्ञानाची ती स्लाइड घ्या। आपण संख्यांचे प्रकार पाहत होतो आणि त्या संख्यांच्या प्रकारामध्ये या संख्याज्ञानाचे जो काही भारांश आहे तो 12% आहे आणि एकूण प्रश्न 6 येणार आहेत आणि गुण सुद्धा 12 आहे त्याला। तर त्या संख्येचे प्रकार आपण 1 तारखेला पाहिले तर त्याचं थोडीशी उजळणी घेऊन आपण पुढे आपलं चालू करणार आहोत। 34 स्लाइड संख्येचे प्रकार पुढची स्लाइड घ्या सर। आता या संख्येचे प्रकारामध्ये आपण पाहिलं होतं संख्येचे 2 प्रकार पडतात एक मूलभूत संख्या आणि दुसरे विशेष संख्या। या मूलभूत संख्येमध्ये पहिले पाहिलं तर आपण वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या। आता वास्तव संख्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार पाहिले होते परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या। परिमेय संख्यांना आपण पाहिलं होतं ज्या संख्या पी छेद क्यू या स्वरूपात मानता येतात अंश आणि छेद या स्वरूपात ज्या मानता येतात त्यांना परिमेय संख्या म्हटलं होतं। आणि अपरिमेय संख्यांना आपण म्हटलं होतं अशा संख्या ज्या कर्णी रूपात आहेत आणि त्यांचं जो काही उत्तर आहे ते अनावर्ती आणि अखंडित स्वरूप येते। त्यांचं जे दशांश रूप आहे हे अनावर्ती आणि अखंडित असतं म्हणजेच पूर्ण वर्ण नसलेल्या कर्णी रूपातील संख्या। मला मागच्या वेळेस सुद्धा या कोणता प्रश्न विचारला होता परिमेय संख्या व्यवस्थित समजून सांगा तर वर्गमूळ 2 याचं उत्तर हे अखंडित आणि अमर्यादित असते उत्तर म्हणून त्या अपरिमेय संख्या असतात। आता परिमेय संख्या म्हणजे वास्तव संख्येचे 2 प्रकार पाहिले आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या। आता परिमेय संख्येची सुद्धा या परिमेय संख्यांमध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात तर पहिल्या आपण पाहिलं तर मोज जे संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो त्या नैसर्गिक संख्या। त्यानंतर ते शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हटलं होतं होल नंबर्स म्हटलं होतं नैसर्गिक संख्यांना नॅचरल नंबर्स म्हटलं होतं। त्यानंतर ज्या काही ऋण संख्या आहेत ऋण ऋण म्हणजे कर्ज कर्ज या वजा चिन्हाने दाखवलं तर आपण ऋण संख्या शून्य आणि सर्व धन संख्या यांनी मिळून पूर्णांक संख्या तयार होतात हे आपण पाहिलं होतं। मग या परिमेय संख्यामध्ये या सर्व प्रकारच्या संख्या येतात नैसर्गिक संख्या पण सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत सर्व पूर्ण संख्या या परिमेय संख्या आहेत सर्व पूर्णांक संख्या या पण परिमेय संख्या आहेत। हे झालं सगळ्या आता या मूलभूत संख्या। अवास्तव संख्या म्हणजे सोपं आहे जर कर्णी रूपामध्ये आता हे काही येणार नाही परंतु तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जर वजा चिन्ह असेल तर त्यांना अवास्तव संख्या म्हणतात म्हणजे वर्गमुळात वजा 2 जर असेल तर या संख्येला अवास्तव संख्या असं म्हटलं जातं। अवास्तव संख्या अवास्तव संख्या फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगतो हे काही येणार नाही आपल्याला अवास्तव संख्या। ऋण चिन्ह असलेल्या ऋण चिन्ह असलेल्या कर्णी रूपातील संख्या कोणती कर्णी रूपातील संख्या तिला जर ऋण चिन्ह असेल वजा 3 वजा 5 या सर्व काय झाल्या अवास्तव संख्या झाल्या। त्यानंतर आपण पाहिलं संख्येचे पुढचे प्रकार विशेष संख्या। विशेष संख्येमध्ये आपण सम संख्या पाहिलं होतं ज्याला आपण 2 ने भाग दिला जर निश्चित भाग गेला तर त्याला आपण सम संख्या म्हटलं होतं। सम संख्याच्या एकच स्थानी 0, 2, 4 किंवा 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण सम संख्या म्हटलं होतं। त्यानंतर पाहिलं होतं विषम संख्या त्यांना जर 2 ने भाग दिला
तर बाकी एक उरते त्यांना आपण विषम संख्या म्हणलो होतं. विषम संख्यांची एक स्थानी एक तीन पाच सात व नऊ अशा यापैकी कोणता पण एक अंक आहे हे आपण पाहिलो. त्यानंतर मूळ संख्या पाहिलं होत्या. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला ती संख्या आणि एक हे सोडून कोणताही अवयव नसतो त्याला आपण मूळ संख्या म्हटलं होतं. संयुक्त संख्या त्यांना इतर पण संख्येने भागला होतं त्यांना आपण संयुक्त संख्या म्हटलं होतं. मूळ संख्या आपण पाहिलं होतं एक ते शंभर मध्ये 25 आहेत, संयुक्त संख्या या 74 आहेत आणि एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही हे आपण पाहिलो. त्यानंतर आपण पाहिलं तर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर त्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये जर एकचा फरक असेल तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणलो. आणि आता त्याच्या पुढचा भाग आपण चालू करणार आहोत. पुढचा भाग असा विशेष संख्येमध्ये शेवटची संख्या राहिले, शेवटच्या संख्या राहिलेल्या आहेत तर त्यातली सहमूळ संख्या. सहमूळ संख्या तिला आपण इंग्रजीमध्ये को प्राइम नंबर म्हणतो. रो को प्राइम नंबर. ज्या दोन संख्यांचा नसावी, ज्या दोन संख्यांचा नसावी एक येतो त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. आता या सहमूळ संख्या कोणत्या असतात, तर कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या. म्हणजे जर आपण दोन व तीन घेतले ते क्रमाने येणार नैसर्गिक संख्या आहेत. याला दोन तीनला भागत नाही, तीन दोन लागत नाही, पण या समासून या सहमूळ संख्या आहेत. त्याप्रमाणे जर आपण तीन चार घेतली या पण सहमूळ संख्या आहेत. या समास एक कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. त्याचप्रमाणे एक मूळ संख्या आणि दुसरी कोणती संख्या असेल तर एक मूळ किंवा दोन्ही मूळ इतर संख्या. परंतु याला आता एक इतर संख्येमध्ये हे मूळ संख्येच्या पाडच नसलेली संख्या पाहिजे. जी आपण पहिली मूळ संख्या घेतली तिच्या पाडच नसलेली संख्या, मूळ संख्येच्या पाढ्यात नसलेली संख्या. आता उदाहरणाद्वारे मी समजून सांगतो. समजा एक मूळ आपण संख्या घेतली तीन, ही मूळ संख्या घेतली आणि दुसरी संख्या घेतली सात, किंवा ही पण मूळ मूळ सोडून आठ घेतली. आता आठ ही मूळ संख्या नाही आपल्याला माहिती, पण आठ ही संख्या तीनच्या पाड्यात नाही, मग ह्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत कारण यांचा मसावी एक. परंतु जर आपण समजा की बारा ही संख्या घेतली, बारा ही संख्या तीनच्या पाड्यात, म्हणून तीन आणि बारा ह्या मात्र सहमूळ संख्या नाहीत. एक मूळ संख्या आणि दुसरी मूळ त्या मूळ संख्येच्या पाड्यात नसलेली दुसरी कोणती संख्या जर घेतली तर या सहमूळ संख्या असतात. अशा प्रकारे या सहमूळ संख्या असतात. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण पुढची जी संख्या पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या विद्यार्थी मित्रांनो, मी जरी तुम्हाला म्हटलो असलो तर या घटकाला 12% भारांश आहे, 6 प्रश्न येतात, परंतु गणित हवी असा विषय आहे. एका एका म्हणजे एका पायरीवर दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीवर तिसरी पायरी, जे आपण संख्येचे प्रकार पाहिले त्याच्यावर पुढे प्रश्न येत असतात.
मूळ संख्या आपल्याला माहित असेल ते मूळ संख्यांवर पुढचे पुढचे प्रश्न अवलंबून असतात, पूर्णांक संख्यांवर पुढचे प्रश्न अवलंबून असतात. त्रिकोणी संख्या घेतल्या आपण, या त्रिकोणी संख्या पाहिली याच्यावर गणितामध्ये जरी प्रश्न आले तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण याच्यावर प्रश्न येऊ शकतात. म्हणजे प्रत्येक घटक हा या जे काही भारांश याच्यापेक्षा सर्व जास्त महत्वाचा असतो, म्हणून प्रत्येक घटक आपण केला पाहिजे. आणि टप्प्याटप्प्यानुसार असल्यामुळे एक टप्पा आला तरच आपल्याला दुसरा टप्पा येणार आहे, म्हणून प्रत्येक टप्पा आपल्याला एकदम काळजीपूर्वक घ्यायचा आहे. माझं मागचं लेक्चर त्यांनी पाहिलं असतं, त्यांना या संख्या जे काही संख्यांचे प्रकार आहेत त्यांना चांगल्या प्रकारे ध्यानात आले असतील. त्यानंतर आता त्रिकोणी संख्या आपण पाहणार आहोत. दोन त्रिकोणी संख्या कशाला म्हणायची तर पाच, समजा तीन ही संख्या घेतली आपण, तीन संख्येसाठी आपण तीन टिपके घेतो, त्याच्यापासून एका जर हे टिपके जोडले तर त्रिकोण तयार होतो, म्हणून तीन ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर जर आपण सहा घेतली, एक दोन तीन चार पाच सहा, अशी रांगोळी तर आपण प्रत्येकाने काढली असतो, हे जर टिपके जोडले याच्यापासून सुद्धा त्रिकोण तयार होतो. मग त्रिकोणी संख्येची व्याख्या काय करायची तर दोन क्रमवार संख्यांच्या निम्पती, दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीत, निमपट म्हणजे दोन्ही भागायचं, निमपटीत त्रिकोणी संख्या म्हणतात. याच्यावर एक प्रश्न हमखास येतो, त्रिकोणी संख्या म्हणतात. याच्यासाठी एक सूत्र आहे, हा सूत्र. जर आपल्याला एक संख्या दिली त्या संख्येला आपण पाया म्हणतो, तर पहा एन गुणिले एन म्हणजे ती संख्या, एन प्लस वन क्रमवार संख्या, एन ही पहिली संख्या, दुसरी एन प्लस वन म्हणजे त्या पुढची येणारी क्रमवार संख्या, आणि त्याची निमपट, त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट, निमपट म्हणजे दोन्ही भागायची, की त्याचं सूत्र आहे. तर अशा प्रकारे या सूत्रानुसार आपण या त्रिकोणी संख्या काढू शकतो, किंवा जर त्रिकोणी संख्या दिली तर तिचा पाया काढू शकतो. पाया म्हणजे काय तर ह्या क्रमवार संख्येमधली एक संख्या, त्याला आपण पाया म्हणायचं. आता याच्यावर तू उदाहरण आपण पाहू, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याचं उदाहरण आपण इकडे पाहू. बारा उदाहरणार्थ, बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, असणारी त्रिकोणी संख्या कोणती. हा ते बारा पाया म्हणजे एन म्हणजे बारा मानायचं, सूत्र पहा, सूत्र बरोबर एन गुणिले त्याची क्रमवार संख्या म्हणजे पुढची संख्या एन अधिक एक भागिले दोन त्याची निम्प, पाच एन म्हणजे बारा, उदाहरणात दिलेले जे बारा म्हणजे एन म्हणजे पाया, त्याची पुढची संख्या म्हणजे तेरा, बारा मध्ये एक मिळवलं म्हणजे तेरा होतात, भागिले दोन, या दोन्ही बाराला भाग जात, बेक बे बेसक बारा, तेरसक, तेरा संख्या असा गुणाकार केला तर तो अठ्याहत्तर येतो, म्हणजे अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या. अशा प्रकारे जर कोणतीही संख्या जर दिली आपण पाय म्हणून तर तिची आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. जर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक ते शंभर पर्यंत, एक ते शंभर पर्यंत एकूण
तेरा त्रिकोणी संख्या है। आता पाया गेलं तर आपण त्रिकोणी संख्या काढली, परंतु या जे त्रिकोणी संख्या आहे याची सिरीज आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येऊ शकते। कोणत्या कोणत्या टेपा? पहिली एक, नंतर तीन, नंतर सहा, नंतर 10, नंतर 15, नंतर 21, नंतर 28, पुढं 36, 45, 55, 68, 78 आणि 81। अशा प्रकारच्या 13 त्रिकोणी संख्या आहेत। मग तुम्हाला असं सिरीज दिली जाईल, मध्ये ज्या काही संख्या गाळली जाईल, 15 गाळले समजा, आपल्याला हे लागत नाही म्हणजे इथे मध्ये कोणती संख्या असेल तर त्यावेळेस आपण त्या त्रिकोणी संख्यांचा विचार करायचा। असं जर संख्या दिसल्या तुम्हाला 1, 3, 6, 10, 15, 21, 28, याच्यापैकी एखादी संख्या गाळलेली असेल, त्या त्रिकोणी संख्या आपल्या पाठ झाल्या पाहिजे, 13 संख्या आहेत एकूण। आणि या मग अशा प्रकारची सिरीज सुद्धा आपण याच्यावर सोडू शकतो, स्क्रीनशॉट काढून घ्या। नंतर या त्रिकोणी संख्येवर येणारा पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे। आता इथं आपण पाहिलं, पाया दिला आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येईल। जर त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारला तर काय करायचं पाहूया। 120 ही एक त्रिकोणी संख्या आहे। तर तिचा पाया किती? अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारला जातो। तर काय करायचं, याला एक ट्रिक आहे, त्या 120 ची दुप्पट करायची। दुप्पट करायची म्हणजे 2 ने गुणायचं, हे गोष्ट ध्यानात घ्या। निम्पट करायची 2 ने भागायचं, दुप्पट करायची असं 2 ने गुणायचं। दुप्पट केली 2 00 00, 2 2 4, 2 1 20, ती आली 240। आता यासाठी आपल्याला मी तुम्हाला मगाशी सांगितले, गणिती पायऱ्या पायऱ्याने पुढे पुढे जात असतं, आपल्याला वर्ग संख्या माहित पाहिजे। तर या 240 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती ती आपल्याला माहित पाहिजे, तर ती आहे 225। आणि मग ती वर्गमुळात लिहायची, 240 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या 225। 225 हा कशाचा वर्ग आहे, तर 15चा वर्ग आहे। मग 15 हा पाया आहे, त्यात 120 या त्रिकोणी संख्याचा 15 हा पाया आहे। 120 या त्रिकोणी संख्येचा पंधरा हा पाया। लक्षात आलं तुम्हाला काय करायचं, जर कोणती त्रिकोणी संख्या दिली तिची दुप्पट करायची, त्या दुप्पटीपेक्षा लगची लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती ती पाहिजे। आणि मग तिचं वर्गमूळ काढायचं, ती जी असेल ती पाया असेल। अशा प्रकारे या त्रिकोणी संख्यांवर उदाहरणं येतात। बुद्धिमत्तेमध्ये संस्थेची फेरी विचारली जाऊ शकते। तर 2 प्रकारची उदाहरणं येतात, एक पाया दिला जातो त्याच्यावर त्रिकोणी संख्या काढायचं सोपं आहे, त्यावर त्रिकोणी संख्या दिली जाते तिच्यावर आपल्याला पाया काढायला सांगितलं। तर या संख्येचे जे प्रकार आहेत ते संपलेले आहेत, आता त्याच्यावर आपल्याला आता पुढं कशी उदाहरणं वगैरे येतात ते आपल्याला पाहायचं आहे। आता स्कॉलरशिपला आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या विचारली जाते। मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या
व लहानातला अर्थांग. लहानात अंक दिले जातात, समजा आपल्याला दिले 8, यापासून हे 4 अंक दिले, या अंकांपासून तयार होणारी सात पाच शून्य एक या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या. काढा. लहान आपला पण 4 अंकी संख्या काढायला पाहिजे. मोठ्यात मोठी काढायची असली आपल्याला जो सर्वात मोठा अंक आहे तो आहे 7. आपल्याला या लहान मोठ्याची तुलना करायला शिकवलेली हा जर चिन्हांच्या साहाय्याने आपण तुलना करतो याला आपण म्हणतो पेक्षा मोठ. चिन्हाला काय म्हणतो आपल्याला माहित पाहिजे, पेक्षा मोठ. या चिन्हाला म्हणतो आपण पेक्षा लहान. याला म्हणतो आपण बरोबर, सारखा, समान, समान. तर सगळ्यात मोठी संख्या 7 आहे. त्यानंतर उतरत्या क्रमाने संख्या घ्यायची आहे. उतरता क्रम मोठी अगोदर, नंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान, अशा प्रकारे याला उतरता क्रम म्हणतो. तर 7 पेक्षा लहान आहे 5, त्यानंतर 1 आणि 0. संख्या तयार झाली 7510. मोठ्यात मोठी 7501 पासून मोठ्यात मोठी संख्या तयार होती 7510. आता लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या करण्यासाठी सर्वात लहान संख्या अगोदर घ्यायची, नंतर थोडी मोठी, नंतर थोडी मोठी, नंतर थोडी मोठी, अशा प्रकारे आपण घेत असतो. असेंडिंग ऑर्डर म्हणतात त्याला, चढता क्रम म्हणतात. परंतु त्याला एक अपवाद आहे. जर त्याच्यामध्ये शून्य आला असेल तर ती शून्य संख्या पहिल्यांदा घ्यायची नाही. कारण जर शून्य आपण जर प्रथम घेतला तर 3 अंकीच संख्या तयार होईल. म्हणजे पहा, आधी तुम्हाला करून दाखवतो. शून्य, 1, 5, 7 असं जर घेतलं आपण तर ही संख्या 107, म्हणजे 3 अंकीच संख्या तयार होती. 4 अंकी होत नाही, 3 अंकी. म्हणून शून्य अगोदर घ्यायचं नाही, हे रॉंग आहे. तर काय अगोदर घ्यायचं मग? अशा वेळेस शून्यपेक्षा थोडी मोठी संख्या अगोदर घ्यायची. शून्यपेक्षा थोडी मोठी 1 आहे, मग 0 घ्यायचं, मग 5 आणि मग 7. काय संख्या तयार झाली? 1057. म्हणजे अशा प्रकारे कोणते अंक दिले तर त्याच्यापासून आपण अशी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, या संख्यांपासून तयार होणारी लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या याच्यामधला फरक सांग. त्यातला फरक पण आपण काढू शकतो. फरक 7510. फरक म्हणजे वजा करायची, वजा 1057. वजा बाकी करताना आपण उचले घेणं देणं ही सुद्धा आपल्याला प्रक्रिया आली पाहिजे. इथं शून्यातून 7 जात नाही, तर हत्ता घ्यायचा, 10 7 गेले, खाली राहिले 3, आणि हत्ता हा इकडे खाली देऊन टाकायचा. तर 5 आणि 1 6 होतात, एकातून 6 जात नाही. परत हत्ता घेतला, 11 झाले, 11 तून 6 गेले, खाली राहिले 5. हत्ता परत देऊन टाकला, 5 तून 1 गेला 4. आता हत्ता घेतला नव्हता त्याच्यामुळे द्यायचा नाही, 7 तून 1 गेला 6. असं केलं तर सुटसुटीत वजाबाकी होती. पण म्हणजे वरून हत्ता घ्यायचा, खालून परत मागे द्यायचा असतो. तर अशा प्रकारे याचा फरक येतो 6453. अशा प्रकारची उदाहरणं या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आणि लहान लहानात लहान संख्या याच्यावर येतात. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
त्यानंतर ज्या आपण समसंख्या पाहिल्या विषम संख्या पाहिल्या याच्यावर पण उदाहरणं येत असतात. आता समसंख्येचं जर आपण हे पाहिलं तर त्या पुढे जे पीपीटी त्याच्यावर नियम दिलेले आहेत. कोणत्याही दोन विषम संख्येची बेरीज ही समसंख्या असते. कोणत्याही दोन जर विषम संख्या घेतल्या पहिला नियम 3 अधिक 5 या दोन्ही पण विषम संख्या आहेत, यांची बेरीज मात्र समसंख्या येईल 8. 3 अधिक 5 बरोबर 8 म्हणजे विषम संख्येची बेरीज ही समसंख्येची. अजून पाहू आपण 5 अधिक 7 घेऊन पाहू. 7 आणि 5 किती होतात 12. म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्येची बेरीज ही समसंख्या असते, परंतु त्याचा गुणाकार मात्र विषम संख्या असते. दोन विषम संख्या किती आणि गुणाकार गुणाकार हा विषमच असतो. पाहूया आपण 3 गुणिले 5 5 त्रिक 15 म्हणजे दोन विषम संख्यांचा गुणाकार हा नेहमी विषम संख्येचे. किंवा 5 गुणिले 7 7 5 35 याच्यावर आपल्याला कळतं दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्या येतो. दोन विषम संख्येची बेरीज मात्र समसंख्या येते. त्यानंतर एका समसंख्येला जर विषम संख्येने भागलं, एका समसंख्येला जर आपण विषम संख्येने भागलं आणि जर निश्चेज भाग गेला, निश्चेज भाग झाले म्हणजे बाकी शून्य राहणे, निश्चेज भाग झाले, निश्चेज भाग समसंख्येला जर विषम संख्येने भागलं आणि निश्चेज भाग गेला तर जो भागाकार हा या सम भागाकार हा नेहमी सम एखाद्या विषम एखाद्या समसंख्येला जर विषम संख्येने भागलं आणि निश्चित भाग गेला तर भागाकार हा सम. त्यानंतर दोन विषम संख्येचा भागाकार मात्र विषम संख्या असतो. अशा प्रकारचे नियम आहे. आणि पुढं आणखी दोन नियम आहे याच्यामध्ये क्रमवार समसंख्या 2च्या पटीत वाढतात. क्रमवार समसंख्या दोनच्या पटीत वाढ. म्हणजे पहा समसंख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे 2 त्याच्या पुढची 4 म्हणजे 2 मध्ये 2 मिळवले तर 4 होतात, परत 4 मध्ये परत 2 मिळवले 6 होतात. 2च्या पटीत पुढे पुढे चाल 8 10 12 पुढं. याची पण सिरीज तुम्हाला येऊ शकते बुद्धिमत्ता सारखीमध्ये. पुढं क्रमवार विषम संख्या सुद्धा क्रमवार विषम संख्या सुद्धा दोनच्या पटीत वाढ. कोणत्या कोणत्या पहा 1 3 5 7 9 11 पहा प्रत्येक दोन क्रमवार येणाऱ्या दोन संख्येमध्ये 2चा फरक. एक मध्ये जर 2 मिळवले तर 3 होतात, 3 मध्ये 2 मिळवले तर 5 होतात. अशा प्रकारे हा नियम हे दोन्ही नियम अतिशय महत्वाचे आहेत आणि ते आपल्याला पुढे त्या उदाहरण सोडवताना उपयोगी येणार आहे ध्यानात. त्याच्यामुळे 2 नियम ध्यानात ठेवायचे आणि मगच पाहिजे 3 नियम विषम संख्येची बेरीज ही समसंख्या येते आणि त्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. एखाद्या समसंख्येला जर विषम संख्येने भागलं तर भागाकार समसंख्या असतो. दोन विषम संख्यांचा भागाकार विषम संख्या असतो. असे 5 नियम आपल्याला इथं पाहिजेत. या 5 नियम आपल्याला ध्यानात ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला पुढे प्रश्न सोडवला. आता कसे प्रश्न येतात ते आपण पाहूया.
आपला प्रश्न येतो 49 च्या पुढील. पहा उदाहरण दिले 49 च्या पुढील. बारावी विषम संख्या कोणती? ज्यावेळेस आपण शिष्यवृत्ती वगैरे अशा परीक्षा घेतो त्या प्रश्नामध्ये मेन मेन गोष्टी आपल्याला लगेच तिथं आपलं लक्ष गेलं पाहिजे. पहिली गोष्ट आपण लक्ष गेलं पाहिजे संख्या दिली विषय म्हणजे सम आहे, 49 ही विषम संख्या आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. विषम संख्या आपल्याला माहित आहे तिथे एकच स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणती पण एक अंक त्याचे पुढची आपल्याला 12 विचारली. आता क्रमवार येणाऱ्या दोन विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो आपण मग पाहिले. तर मग पाहूया आपण, पहा 49 अधिक 12. 12वी म्हणजे 12 ने मिळवायचे तर 12 ची दुप्पट करायची, कारण प्रत्येकीचे म्हणजे दोनचा फरक असतो, 2 ने वाढत चालते 2. म्हणजे काय येईल पहा 49 मध्ये 12 विचारली म्हणजे 12 ला 2 निघून आहे. पहिले 49 अधिक 12 2 24 त्याच्यामध्ये जर 24 मिळवले तर पुढची आपल्याला विषम 12 विषम संख्या मिळते. 9 4 होतात 13, 7 ला 1, 4 ने 5 2 7. म्हणजे 49 च्या पुढे 12 विषम संख्या ही 73 आहे. 73 अशा प्रकार अशा प्रकारचे प्रश्न येतात आपल्याला. त्यानंतर सम संख्या सुद्धा काढायला येतात. सव्वीसच्या पुढची नववी सम संख्या कोणती? काय करायचं आहे आपल्याला? पहा 26 घ्यायचे. सम संख्या सुद्धा 2 2 ने वाढत चालते. अधिक 9 गुणिले 2, 9 9 ची दुप्पट करायची. 2 2 ने संख्या वाढत चालतात. 26 अधिक 9 2 ने 18 यांची बेरीज करायची. 6 8 होतात 14, 7 1 2 1 3 1 4. म्हणजे 26 च्या पुढची 9वी सम संख्या ही 46 आहे. मागची काढायची असते तर वजा बस करायची, पुढची काढायची असते तर बेरीज करायची. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला याच्यावर येत असतात. आणखी याच्यावर पहा अठराच्या पुढची 6वी विषम संख्या कोणती? आता आपल्याला इथं पाहिलं पाहिलं क्लिक झालं पाहिजे. 18 ही सम संख्या आहे. 18 ही सम संख्या आहे. साधवी विचारले पण विषम संख्या विचारली. छान. आता क्रमवार विषम संख्येमध्ये 2 2 चा फरक असतो, परंतु समच्या पुढची जी विषम आहे तिच्यामध्ये 1च फरक असतो. म्हणजे 18च्या पुढची येणार ती 19 येणार. म्हणजे पहिली संख्या ही 19 आहे, 18च्या पुढची 1ली विषम संख्या 19 आहे.
की तुम्हाला समजण्यासाठी एवढी लिहून घेते, पण आपल्याला पाहिल्या पाहिल्या कळलं पाहिजे 18 पुढची 19, आता ही पहिली झाली, आता 6 काढायची होते, एक गेली 5 राहिल्या, मग करायचं याच्यामध्ये, आता पुढच्या दोन दोनच्या फरकाने येणार आहे 5 गुणिले 2, 19 अधिक 5 गुणिले 10, 9 9 0 9, 1 आणि 2, म्हणजे 18 पुढची 6 विशेष संख्या 29 येणार. याच्यामध्ये पहा आपला काय फरक करावा लागणार, 18 ही सम संख्या आहे, त्याच्या पुढची लगीत लगतची विषम संख्या ही एकच फरक असणार, त्याच्यामध्ये दोन सण असणार, आणि मग त्याच्या पुढच्या सर्व विषम संख्येमध्ये दोन दोनचा फरक असणार. म्हणजे 18 नंतर 19 येतात, म्हणजे पहिली विषम संख्या निघली, राहिल्या फक्त 5, मग ते 5 ची दुप्पट केली 10 झाली, आणि 19 अधिक 10 केले ते 29 झाले. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण विचारले जातात, त्यानंतर विषम दिले जाईल, सम विचारले जाईल, त्या तिथं सुद्धा असंच करायचं आहे आपण. त्यानंतर आणखी एक समीकरणाच्या रूपात एक विचारलं जात, एक्स अधिक 2 ही सम संख्या आहे, तर पुढची सहावी सम संख्या काढ. सोपा सर, अजिबात गडबडून जायचं नाही. ही 1 अधिक 2 ही एक संख्या आहे, ही काही सम संख्या सांगितली, तिच्यामध्ये 6 विषम सांगेल, 6 सम संख्या काढायला सांगितली आपल्याला. मग ही पहिली संख्या लिहिली आपली 1 अधिक 2, मगाच्या जे अधिक 6 म्हणजे 6 गुणिले 2, 1 अधिक 2 अधिक 6 2 किती होतील 12. आता ही अधिक 2 आणि अधिक 12 यांची यांची बेरीज 1 अधिक 14 होईल. मग उत्तर आलं आपलं 1 अधिक 14 ही 1 अधिक 2 च्या नंतरची 6 पुढची 6 सम संख्या. अशा प्रकारे आपल्याला उत्तर काय असेल, अशा प्रकारचे प्रश्न तिथे आपल्याला विचारले जातात. त्यानंतर आपण आता हे जे काही पहिलं जो काही प्रकरण होतं संख्येचे प्रकार, ते थिअरी वाक्याचं संपलेलं आहे, त्याच्यावरचे काही प्रश्न येतात ते प्रश्न आपण थोडक्यात पाहणार आहोत. शून्य पॉइंट 2 6 चे अखंड आवर्ती रूप कोणते? चला पहिला पर्याय दिलेला आपल्याला 0.26, दुसरा पर्याय आहे 0.26, तिसरा पर्याय आहे 0.26, चौथा पर्याय आहे 0.260. अखंड आणि आवर्ती, अखंड आवर्ती म्हणजे एखादा अंक किंवा एका अंकाचा गट हा पुन्हा पुन्हा येत राहतो, पुन्हा पुन्हा येतो, म्हणजे म्हणून त्याला आपण म्हणजे जास्त अंक असेल तर त्याला आपण आडवी रेष देतो, एकच अंक असेल तर त्याला आपण टिंब देतो. आता आपल्याला विचारलं 0.26 अखंड आवर्ती रूप कोणते, तर मग दुसरा पर्याय हा आपला बरोबर पर्याय ठरतो, कारण 2 6 या अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येतो, याचा अर्थ होतो 0.26 2 6 2 6 अशा प्रकारे या रूपाला म्हणायचं,
अखंड आणि आवर्ती, खंडित नाहीत, ते पुढे पुढे चालू राहतं, पुन्हा पुन्हा नाहीत. म्हणून ते 0.26 अखंड रूप हे किंवा पर्याय क्रमांक 2 0.26 असा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? पर्याय दिलेला आहे, एक वर्गमूळात 7, दुसरा आहे 3.67, तिसरा आहे वर्गमूळात 21, चौथा आहे 13.13578 9. आता आपल्याला माहित आहे कर्णी रूपाची मूळ संख्या जर असेल, म्हणजे इथं जे काही दशांश रूप आहे ते अखंडित आणि अनावर्ती, म्हणजे त्याच ह्या संख्येप्रमाणे त्याचं जे काही दशांश रूप आहे संपतच नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या. वर्गमूळात 21 ही पण अपरिमेय संख्या आहे, तिचं कारण वर्गमूळ निघत नाही. आणि इथं पण रूप जे काय दशांश रूप आहे अखंडित आहे, म्हणून ही पण परिमेय संख्या नाही, तर 3.67 ही मात्र काय आहे, परिमेय संख्या आहे. अशा प्रकारे पुढं तिसरं, पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती? पर्याय दिला आपल्याला वर्गमूळात 16, दुसरा पर्याय आहे वर्गमूळात 81, तिसरा पर्याय आहे वर्गमूळात 4, आणि चौथा पर्याय आहे वर्गमूळात 3. हा, या सर्व पर्यायावर जर आपण लक्ष दिलं तर वर्गमूळात 16, वर्गमूळात 16 म्हणजे याचं वर्गमूळ 4 आहे, याचं वर्गमूळ 4 आहे. ज्यात पूर्ण ज्यात वर्गमूळ निघतं त्या परिमेय संख्या असतात, त्याला अपरिमेय संख्या म्हणत नाही. हे वर्गमूळात 81 जो वर्गमूळ आहे 9, ही पण अपरिमेय संख्या नाही, ही परिमेय संख्या आहे. वर्गमूळात 4 चं वर्गमूळ आहे 2, म्हणजे ही पण परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या नाही. तर वर्गमूळात 3 ही मात्र काय आहे, अपरिमेय संख्या आहे. आपलं उत्तर येणार 4 क्रमांक, वर्गमूळात 3, कारण त्याचं जे काही दशांश रूपे ही आवर्ती आणि अखंडित निघत, म्हणून अपरिमेय संख्या आहे. अशा प्रकारची उदाहरण आपल्याला त्यानंतर याच्यावर अजून एक भाग आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. दर्शनी किंमत अंकांची, दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू, त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात, फेस व्हॅल्यू. आणि स्थानिक किंमत, स्थानिक किंमत
त्याला प्लेस व्हॅल्यू म्हण. संकांची दर्शनी किंमत, संकांची स्थानिक किंमत. आता पाहूया आपण. याच्यामध्ये पहा, आपल्या संख्या दिली 25,873. याच्यामध्ये आपल्याला जर एखाद्या अंकाखाली असा खून केली आणि आपल्याला विचारलं या आजची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत, आता यातून प्रत्येक अंकाला आपण म्हटलं दोन किमती, एक फेस व्हॅल्यू आणि एक प्लेस व्हॅल्यू येईल, म्हणजे दर्शनी किंमत आहे आणि एक स्थानिक किंमत. या आजची जर आपण दर्शनी किंमत पाहिली, दर्शनी किंमत जर त्याची किंमत दिसणारी किंमत ही आठच आहे, ही आठच आहे, परंतु जर त्याची आपण स्थानिक किंमत पाहिली स्थानिक किंमत कशावरून ठरते, तर तो अंक कोणत्या स्थानी आला ते आपल्याला पाहावं लागतं आणि मग त्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत दिसते. असा हे अंक हा अंक कोणत्या स्थानी आला, तर पहा एकच दशक शतक तर शतक स्थानी आलेला आहे, शतकस्थानी आला म्हणून आठची स्थानिक किंमत ही आठची आहे. एकच अंक आहे त्याची दर्शनी किंमत ही आठ आहे, त्याची फेस व्हॅल्यू हे आठ आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू ही मात्र आठची आहे. काढायचं अतिशय सोपं आहे, आपली शतकस्थानी आली म्हणून आठची आपण तसं लिहितो आणि तसं नाही कळलं ते आठच्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य त्याच्यामध्ये, आठला आहे का त्याच्या पुढे किती अंक किती स्थान आहेत एक आणि दोन तेवढी शून्य लिहिले त्याची स्थानिक किंमत, म्हणजे आठ आठची जर किंमत ही आठ आहे आणि स्थानिक किंमत ही आठ आहे. अशा प्रकारे कोणत्याही अंकाची पाचची जर काढायला सांगितली, पाचची जर तीन किंमत ही पाचच आहे, स्थानिक किंमत पाच लिहायचं त्याच्या पुढे किती किती स्थान आहेत एक दोन तीन पाच, हे हजार स्थानी आलेलं आहे, हजार सहस्र, म्हणजे मग पाच पाच वर तीन शून्य द्यायची, पाचची स्थानिक किंमत ही 5,000 आहे. अशा प्रकारे कोणत्याही अंकाला अशा दोन किमती असतात. आता प्रश्न आपल्याला विचारला जातो या स्थानिक किमतीतला फरक आपल्याला विचारला जातो, स्थानिक किमतीमध्ये किती फरक आहे बघा, हे फरक आपण वजाबाकी कसा आहे काढू शकतो. या आठच्या जर स्थानिक दक्षिणी किंमत आणि स्थानिक किमतीतला फरक विचारला आपण काढू शकतो, 800 वजा 8, 10 आणि 8 गेले 2, 7 गेले 1, 10 आणि 1 गेले 9, 7 गेले 1, 8 आणि 1 गेले 7, या दोघांच्या 8 अंकाच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीचे फरक हा 792 आहे. अशा प्रकारे याचा प्रश्न बनवू शकतो. त्याचप्रमाणे याच्यावर अजून वेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे बनतात ते आपल्याला पाहायचं आहे. एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकांची आदला बदल केली तर त्या दोन संख्यांचा फरक तर त्या होणाऱ्या संख्यांचा फरक हा अंकांच्या फरकाच्या 9 पट असतो.
एवढं मोठं लिहून दिलंय, परंतु तुम्हाला विभूतानाच्या साहाय्याने समजून सांगतो. समजा आपल्याला जी संख्या दिली 3258 आणि सांगितलं आपल्याला आता येतं एकच स्थान आहे 8, एकच स्थान युनिट प्लेस. त्यानंतर दशक स्थान आहे 5, त्यांची आदला बदल केली आपण. आदला बदल केल्या काय येईल संख्या 3285. 3285 अशा प्रकारे दोन संख्या तयार झाल्या. पहिली संख्या होती मूळ संख्या 3258, त्याच्या एककाने दशकांच्या संख्येची आदला बदल अंकाची आदला बदल केली तर संख्या आली 3285. बर, आता यातला फरक जर काढायचा असला तर या 3285 मधून 3258 वजा करावा लागतो. वजाबाकी केली 15तून 8 गेले, खाल राहिले 7, 7 गेले 1, 8तून 6 गेले खाल राहिले 2, 2तून 2 गेले 0, 3तून 3 गेले 0. बर, आता याच्यापैकी सोप्या पद्धतीने करायचं असं काय करायचं, हे दोन अंक आपण आदलं बदली कोणाची केली 8 5 केली, 8 आणि 5 फरक काढायचं. 8 वजा 5 बरोबर 3. या फरकाला 9 गुण आहेत, या 3ला 9 गुण आहेत. 9 त्रिक 27 हेच आपलं वर्ष नियम आहे. अंकांच्या फरकाच्या 9 पट आहेत. त्या दोन संख्यांमध्ये फरक हा जे अंक बदलले त्यांच्या फरकाच्या 9 पट आहेत. इथं पण उत्तर 27 चालतं, इथं पण उत्तर 27 चालतं. शिष्यवृत्तीला आपल्याला वेळ कमी असतो आणि मार्क आणि सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या पद्धतीचे उदाहरण सोडायचं असतं. पाच तासाचे उदाहरण आहे. तर आतापर्यंत जर झालेला जो भाग आहे याच्यावर आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आज आपण संख्येचे प्रकार पाहिलेत, त्रिकोणी संख्या पाहिल्यात, सहमूळ संख्या पाहिल्यात, त्यानंतर सम संख्या आणि विषम संख्येचे काही गुणधर्म पाहिलेत, त्यानंतर स्थानिक किंमत मोठ्यात मोठ्या संख्या, लहानात लहान संख्या, स्थान आणि स्थानिक किंमत अशा प्रकारचा आपण घटक पाहिलेला आहे. पुढे अजून एक असणार आहे, आपण त्याला आपण अजून आणखी उदाहरणं सोडून घेणार आहोत. आपल्याला या झालेल्या भागावर मागच्या जो काही आपण मागचा तास घेतला होता तो तास आणि हा तास या दोन्ही झालेल्या भागावर जर काही अडचणी असतील तर आपण विचारू शकतो. रोकडे सर, हा बोला ना. झालंय का? हो झालं. काही अजून सांगायचंय घेऊ का पुढे अजून एखादा गणित घेतलं तरी चालेल. बर 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 तर आपण काही सरावाची उदाहरणं घेऊया. उदाहरण येतं आपल्याला, FTA 53,83,542 या संख्येमध्ये चार अंकाची स्थानिक किंमत टिंब टिंब आहे. हा
उत्तर येत 4 गुणिले 10चा चौथा घात, दुसरे 4 गुणिले 10चा तिसरा घात, 4 गुणिले 10चा दुसरा घात, चौथे 4 गुणिले 10चा एक. तर चार अंक कोणत्या स्थानी आला? चार अंक हा दशक स्थानी आला. दशक स्थान म्हणजे चारची स्थानी किंमत किती आहे? 40. 40 म्हणजे 4 गुणिले 10. 4 गुणिले 10 म्हणजे 40. म्हणजे उत्तर काय येणार? 4 गुणिले 10चा 1 घात. 10चा 1 घात म्हणजे 10, म्हणजे चौथं उत्तर बरोबर येतं. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला उदाहरणं विचारली जातात. पुढचं उदाहरण, 3,80,068. 3,80,068 या संख्येतील या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? त्यासाठी आपल्याला पर्याय दिले. पहिला आहे 78,992. दुसरा पर्याय आहे 79,992. तिसरा पर्याय आहे 7,99,992. चौथा प्रकार आहे, चौथा पर्याय आहे 69,992. यातला फरक आपल्याला काढायचा आहे. याच्यामध्ये आठ अंक दोन ठिकाणी आलाय, दोन स्थानी आलाय. या पहिल्या आठची किंमत हे एकच स्थानी असलं त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखीच असते. आणि हा एकच दशक शतक हजार दस हजार स्थानी आलेला आहे. म्हणजे पहा, या आठ स्थानिक किंमत ही 80,000 आहे. 80,000 नाही जमलं, 8 लिहायचे, पुढे किती स्थान आहे तेवढी शून्य द्यायची. 1, 2, 3, 4 80,000 वजा, याच्यातून 8 वजा करायचे आहे. एका 8ची किंमत 80,000 आहे, दुसऱ्या 8ची किंमत 8,000. 8 आहे फक्त, 8 म्हणजे दोन स्थानी जर 8 अंक काढलेला आहे तर त्यात चुकीतला आपल्याला फरक काढायचा आहे. 10तून 8 गेली, शून्यातून 8 रचली, हत्ता घेतला, 10तून 8 गेली, 2 राहिले, हत्ता दिला, शून्यातून 1 दसले, पर 10तून 1 गेला, 9 झाली, हत्ता देऊन टाकला, 10तून 1 गेला, 9 झाली, हत्ता देऊन टाकला, 10तून 1 गेला, 9 झाली, हत्ता देऊन टाकला, 8तून 1 गेला, 7 झाली. उत्तर आलं 79,993. हे उत्तर कुठं आहे? तर दुसरा पर्याय 79,993. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवतोय. असे उदाहरण आपल्याला या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येतात. तर स्थानीय स्थान आणि स्थानिक किमतीतील फरक, त्यानंतर त्रिकोणी संख्यांवरील उदाहरण, त्यानंतर समसंख्यांवरील उदाहरणं, असे उदाहरणं याच्यामध्ये येतात. मूळ संख्यांवरील उदाहरणं तर ते आपल्याला सोडव, आपण घरी जे काही शिष्यवृत्तीचं पुस्तक आहे त्याचं जास्तीत जास्त उदाहरणांचा आपल्याला सराव करायचा आहे. आणि जे उदाहरणं येणार नाही त्या पुढच्या तासाला मी पण काही उदाहरण निवडणार, त्याचा सराव घेणार आपण. आणि तुम्हाला पण जी उदाहरणं आवड गेली तुटले नाही तर ते तुम्ही विचारू शकता, आणि पुढच्या तासाला आपण त्याचा सराव घेणार आहोत. थँक यू.
हा शेळके मॅडम. हा सर. हा बोला. हॅलो. हा आज किरण रोकडे सर यांनी अतिशय सुंदर असा होत्या शब्दामध्ये आणि खूप असं स्पष्टीकरण करून उदाहरण अगदी फळ्यावरती व्यवस्थित लिहून परत पीपीटीचा वापर करून त्या ठिकाणी व्यवस्थित असा आजचा पाठ घेतलेला आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्याकडे उतरण्यासाठी याचा खूप खूप उपयोग होणार आहे आणि विद्यार्थी त्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊन आपलं यशस्वी होण्यासाठी तिकडे वाटचाल करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि दिलेल्या सरांनी जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही नक्की जरूर करा. तुमच्याकडे असलेले उदाहरणं तुम्ही सोडून बघा आणि एखादं अर्ध उदाहरण तुम्हाला समजलं नाही तर नक्कीच तुम्ही शंका पुढच्या तासाला विचारू शकता. आणि आजचा हा क्लास आपला संपला आहे. धन्यवाद. धन्यवाद.